पन्हाळगडाच्या पश्चिमेला असलेल्या करंजफेण गावात पुरातन ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे मंदिरात प्राचीन ज्योतिबाचे विग्रह आहेत नवसाला पावणारा प्रतिज्योतिबा म्हणून ख्याती असलेल्या ज्योतिबाचं मुखप्रत्यारोपण आणि अयोध्येमधून आलेल्या मंगलकलशाचा मिरवणूक सोहळा धार्मिक वातावरणात पार पडला प्रतिज्योतिबा म्हणून ख्याती असलेल्या ज्योतिबाचं पन्हाळा तालुक्यातील भव्य इथं आहे पन्हाळा भक्तांची देवाच्या दर्शनाला दर रविवारी मोठी गर्दी असते दरम्यान मूर्तीच्या मुखाची झीज झाली होती आणि मंदिरातील पुरातन शिवलिंगाला वज्रले लावण्याची गरज होती या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी मुख प्रत्यारोपण सोहळा आणि अयोध्येतून आलेल्या मंगल कलशाची मिरवणूक काढली महिलांनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला होता प्राथमिक शाळेपासून मंदिरापर्यंत निघालेल्या शोभायात्रेत शेकडो भाविक सहभागी झाले होते मंदिरात होम हवन आणि विविध मंत्रोच्चार करून नवीन मुखवट्याचं आणि कलशाचं पूजन करण्यात आलं चांदीच्या पालखीतून वाजत गाजत गुलालाची उधळण चांगभलाचा गजर फटाक्यांची आतषबाजी करत पालखी सोहळा मंदिराकडे नेण्यात आला लाडक्यात दख्खनच्या राजाच्या पालखी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती वारकरी दिंडी आणि मुलींच्या झांज पथकानं ढरलेला ठेका मिरवणुकीत लक्षवेधी ठरला परिसरातील भक्त आणि माहेर वाशिणींनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्यानं गावाला यात्रेचं स्वरूप आलं होतं जुन्या मूर्तीची विधिवत पूजा करून सोहळा संपन्न झाला यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील भक्त उपस्थित होते